उपवातालोचने सुख Oh,
प्रकाश मणि निवृत्तिरासु अवधारी
शत शंकरो सारथी शरंगरो अर्जुनेशी आता अभिनव वागविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी हे शारदा विश्वमोहिनी नमेले त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तार बाबाजे सद्गुरु दास तुका विश्वसंत तुकाराम महाराज यांच्या जीवनामध्ये 14 टाळकऱ्यांचा संबंध आला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनामध्ये संबंध आला. रामदास स्वामीचा संबंध आला. अनेक शिष्य संबंध आले. त्यापैकी गुरुभक्ती परायण नगर जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये पिंपळनेर नावाचं गाव आणि त्या गावामध्ये ब्राह्मणकुळामध्ये जन्माला आलेले संत निळोबाराय आणि हे निळोबारायमध्ये गुरुभक्ती परायण त्यांनी ज्या दिवशी आपल्याला आत्मसाक्षात्कार झाला, बोध झाला आणि आपल्या मनामध्ये जी संतांच्या भेटीची आत्मीयता होती, तळमळता होती, ती ज्या दिवशी पूर्ण झाली त्या दिवसाचा त्यांनी अभंगामध्ये अनुवाद केला. हा अभंगाचा अर्थ आहे. पावन केलं, सांभाळ केला, घरा आले आणि मनोरथ पूर्ण केले, या चार गोष्टी सांगितल्या. असा अभंगाचा हा थोडक्यामध्ये अर्थ आहे. प्राप्त प्रसंग असा आहे, आज आपली ही जी भूमी आहे, आतापर्यंत अनेक संत महात्म्यांच्या चरणस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. अनादी काळ निघून गेला असं सांगतात. होऊन गेले परशुराम जानकी कांत श्रीराम ब्रह्ममूर्ती संत सखाराम आता उरले श्री शांताराम असा हे स्वर येऊन गेले. याच्यामध्ये सिद्धेश्वर संत श्री गुलाब बाबा भगवान कृष्णाचा असणारे वर्तमानकालीन अवतार आणि बाबांच्या पायामध्ये ज्या पादुका होत्या त्या पादुका वेगळ्या आणि चरण पादुका वेगळ्या, पादुका वेगळ्या आणि चरण पादुका वेगळ्या. सिद्ध महात्म्यांच्या पायामध्ये ज्याला खळावा असं म्हणतात, ज्याला पादुका असं म्हणतात, त्यांना चरण पादुका असं म्हणतात. आणि त्या चरण पादुका आपल्या असणाऱ्या या लहानशा खेड्या गावामध्ये सिद्धेश्वर संत गुलाब बाबाच्या चरण पादुका यांचं आगमन झालेलं आहे. आणि गुरुभक्ती परायण असणारे शांताराम महाराज, शांताराम मौली यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आणि पाहुणे मंडळी आहे, टाळकरी मंडळी आहे, आपल्या परिसरातील शोभव लोक आहेत. महाराजांचे असणारे घनिष्ठ प्रेम देणारी मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित झाली. प्रश्न असा आहे, हा 7 फेब्रुवारीचा कार्यक्रम आहे. आता ज्या दिवशी या कार्यक्रमाचं नियोजन झालं, आयोजन झालं, त्या दिवशी काही कल्पना नाही हे कसं झालं, हा 7 फेब्रुवारीचा कार्यक्रम आपल्या गावामध्ये का आला हे आपल्याला आजपर्यंत कळलं नाही. पण माझ्या बुद्धीप्रमाणे मला आज कळून गेलं होतं. कसं कळलं याचं कारण आहे. आजचा विचार जर आपण केला, आज तारीख 7च आहे, 7 फेब्रुवारी. तिथीचा जर विचार केला तर तिथी सप्तमीच आहे. आणि सर्व जगाला प्रकाशमान करणारे यदादित्यगतं तेजो जगत वासयते खिल, सर्व जगाला प्रकाशमान करणारे सूर्यनारायण त्यांच्या रथाला म्हणतात 7च घोडे. म्हणजे तारीख 7, तिथी 7 आणि सूर्यनारायणाच्या रथाला घोडे 7. म्हणजे आणि सिद्धेश्वर संत श्री गुलाब बाबा
यांना जवळ 7321 वर्ष झाले. कोणीच करा 7321 दुसरा असा प्रसंग आहे. आता हे आकला कळत नाही, पण आज पडलं हे कसं आहे त्याच्यामध्ये. दुसरा असा प्रसंग असा आहे की 7512 गुरु भक्तिपरायण शांताराम माऊली यांच्या साक्षात्काराला, यांच्या तपाला 12 वर्ष पूर्ण झाली. 7512 हे माझ्या डोक्यामध्ये आलं आणि त्याच्यामध्ये विशेष असा आहे. आईसाहेब मुक्ताबाई जगन माता ब्रह्मचित्कला मुक्ताबाई नमो आमची माऊली असं म्हणते मुक्ता के निर्धारिता लाभे आपुली च मुक्तदा दिपे पाहता वस्तू दिशी. सूर्याच्या किंवा दिव्याच्या प्रकाशामध्ये हरपलेली आपली वस्तू आपल्याला दिसते. त्याच प्रकारे आईसाहेब मुक्ताबाईचं नाव घेतल्यानंतर आपलं जे मुक्तपद आहे हे आपल्याला दिसते. हा त्या मुक्ताबाईच्या जीवनातला अर्थ आहे. तुम्हाला सांगू एक बाबाजी, पांडुरंगाच्या नखापासून तर असं म्हणा गावरान भाषेमध्ये शेळीपर्यंत कळसापर्यंत जेवढे काही अलंकार आहेत त्या सर्व अलंकारामध्ये कोणता अलंकार कुठे आहे, चोखोबा कुठे आहे, गोरोबा कुठे आहे, मौली कुठे आहे, ज्ञान नाथ कुठे आहे, चोखोबा कुठे आहे, सर्व संत मंडळी कुठे आहे, नाथ महाराज कुठे आले, हे सर्व वर्णन शांती ब्रह्मनाथाने केलं. कंबरीमध्ये कोण आहे, कटिसूत्र कटावरी तुहा सोनार नरहरी, याच्यामध्ये प्राधान्य असं आहे. गळा शोभे वय जयंती मुक्ताई म्हणती मुक्ताबाई मुक्ताबाई मुक्ताबाई. आणि असे आईसाहेब जगत जननी ब्रह्मचित्कल आईसाहेब मुक्ताबाईंना जवळजवळ जवळ 725 वर्ष झाली. म्हणून या वर्षी त्या आईसाहेबांचा सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सव सोहळा. मी तुम्हाला या 7 तारखेचं कारण सांगून राहिलो बरं का, इकडे तिकडे भटकू नका. हे 7 फेब्रुवारी महाराजाने आपल्या गावामध्ये का दिली हिचा उलगडा आज तुम्हाला सांगतो. हा एक पर्व काळ आपल्या जीवनामध्ये आला. दुसरा असा प्रसंग काय बाबाजी, हा तर ब्रह्ममूर्ती संत सखाराम महाराज यांच्या समाधी सोहळ्याला आज 75 वर्ष पूर्ण झाली.
अमृत महोत्सवाला योगायुगानं आता हा सर्व जो पर्व काळ आहे हा आपल्या जीवनामध्ये आला आणि त्याच नियमाला अनुसरून सखाराम बाबाच्या समाधी सोहळ्याचा म्हणजे अमृत महोत्सवाचा सांगता समारोपाचा खरा शेवटचा दिवस आजचा आहे. खरा आज समाप्त झाला आणि आईसाहेबांचा सोहळा सुरुवात झाला आणि त्याच निमित्तानं आपण काही आज सोहळा आज करत नव्हतो, रथसप्तमी करत नव्हतो, सखाराम बाबाचा अमृत महोत्सवही करत नव्हतो आणि हे काही करत नव्हतो. पण गत 3 वर्षापासून महाराजांनी त्याच्या डोक्यामध्ये घेतलं आणि भविष्यकाळ जाणून त्यांनी आपल्या गावाला ही तारीख दिली. म्हणून संतांचा महिमा संत असा या 7 फेब्रुवारीचा निवाडा झाला. आता याचे पुढे अजून या भूमीमध्ये काय बरं होईल काय भलं होईल या 7 फेब्रुवारीमध्ये आता हे पोटात आहे, अंतरंग आहे, आता ते तुम्हाला आम्हाला कळेल. कारण इथून सुरुवात झाली. कारण असं आहे, सिद्ध पुरुषाचं आगमन झाल्यानंतर सर्व सिद्धता प्राप्त होते, धनाची, धान्याची, धर्माची, विचाराची, आचाराची, सर्व सिद्धतेला लोक पावत असतात. आणि असं आहे, आज संसार दुःखामध्ये पडलेली तुम्ही आम्ही जी मंडळी आहो, कोणी स्वभावानं पडले, कोणी परिस्थितीनं पडले, कोणी व्यसनानं पडले, कोणी कशा रोगानं दासलेले आहे, मला तर असा भरोसा आहे महाराज बाबाच्या चरणच पादुका आपल्या गावामध्ये आल्यानंतर आता कोणीही रोगी राहणार नाही. माझं असं एक मत आहे, दरिद्री कोणी राहणार नाही आणि बाबाजी व्यसनही कोणी राहणार नाही विठ्ठला. कारण या संतांच्या आगमनाचा योगच असते आणि प्रत्येकाच्या मनावर तो परिणाम होत असतो. म्हणून कायद्यानं जग बदलत नाही, सत्यानं जग बदलत नाही, अधिकारानं जग बदलत नाही, पण जग जर बदलायचं असेल तर नम्रतेनं बदलते, नम्रतेनं बदलते. म्हणून नम्रता ही संताजवळ आहे. नमनते नम्रता नदेखे गुणदोष. आणि संत महात्म्याच्या आगमनाचा एखाद्या शब्दाचा आपला परिणाम होतो. म्हणून असं निश्चित आहे, परिसरातील ही जी मंडळी आहे खरं दुर्गुण हे निघून जातील, सद्गुण प्राप्त होतील, व्यसन सुटतील आणि सर्व जीवात्मे निर्व्यसनी होतील आणि आपला संसार सुखानं थाटतील. उठाला असं आहे. कारण शांडिल्य नावाचे ऋषी आहेत, नंद यशोदेला नंदाचं वय 90 आणि यशोदेचं वय 80, पण मूलबाळ नाही. आत्मरत्य विरोधी नेते शांडिल्य हा शांडिल्य नावाचे ऋषी आले. दुःख व्यक्त केलं की बाबा आमचा सर्व संसार सर्व बाजूनं सुखाचा आहे, पण आमच्या एवढ्या मोठ्या सुखामध्ये बाळा जो जो रे पाळणा हलत त्यांनी सांगितलं काही हरकत नाही. मग शांडिल्य नावाच्या ऋषींना 12 वर्ष गोपाल सहस्र नामाचा जप केला. 12 वर्ष केला गोपाल सहस्रनामाचा जप केला आणि 12 वर्ष संपल्यानंतर गोपाल कृष्ण घरी आले. सिद्ध मंत्र आहे आणि या सिद्ध मंत्राचा उच्चार ब्रह्ममूर्त संत गाडगे बाबा, तुकडोजी महाराज, नामानंद महाराज आणि त्यांनी सांगितलं की बाबा गुलाबराव भाऊ तुम्ही असं करा, हा शिद्ध मंत्र आहे, या मंत्रा जप करा, सर्वच काही शिद्ध होईल. म्हणून बाबांनी त्या मंत्राचा स्वीकार केला आणि तोच मंत्र बाबांनी शांतराम मौलीला सांगितला आणि त्यांनी तो स्वीकार केला. गोपाला गोपाला Yeah.
मातेने केली. महर्षी व्यास म्हणतात, कुंती फार दुःखामध्ये आहे. म्हणे हो. मग गुरुवर्या, तुम्ही आले आदि पुरुष आहात, तुम्ही आमचे मूळ पुरुष आहात, आम्ही दुःखामध्ये आहोत. आम्ही कोणत्या मंत्राच्या करामध्ये सर्व सिद्ध होईल? महर्षी व्यासाने सांगितलं की कुंती, आज वर्तमान काळामध्ये द्वारकेचा राणा पांडवांचा जो मथुरेमध्ये प्रकट झाला, गोकुळामध्ये आला, असा हा गोपाल कृष्ण याच स्तवन कर, तुझं सर्व दुःख हर होईल. हे तीन श्लोक महाभारतामध्ये आले आणि महाभारतातले महर्षी व्यासांनी भागवतामध्ये घातले. हे भागवतामध्ये तीन श्लोक आले. भागवताचा तुम्ही प्रथम स्कंध पहा. प्रथम स्कंधाचा जो सातवा अध्याय, त्या सातव्या अध्यायामध्ये तीन श्लोकांचं वर्णन सांगितलं. हा, कुंती मातेचं वर्णन आहे. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. दुसरा श्लोक फार महत्त्वाचा. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. नम पंकज नाभाय नम पंकज माजने नम पंकज नेत्राय मन पंकज ग्राही. हा गोपाल या नामाचा जप कुंती मातेनं केला. गेलेलं सर्व जे ऐश्वर आहे ते परत आलं. गांधारी म्हणते, दुर्योधना तू गोपाल नावाचा जप कर, तुझं ऐश्वर परत होईल. तो म्हणे, हे धंदे तुले कोण सांगितले? आपला संसार, आपलं जीवन, आपलं कार्य सिद्ध जर करायचं असेल तर आतापर्यंत सर्व सिद्ध लोकांनी ज्या मंत्रा जप केला त्या मंत्रा जप करा, सर्वच नाहीस होईल. गोपाला महर्षी नारद जनरल साधू. महर्षी नारद कोण? महर्षी नारद जनरल साधू. जनरल साधू म्हणजे नारदांना देव चालतात, दैत्य चालतात आणि राक्षसी चालतात. जनरल साधू नारद. देव चालतात, दैत्य चालतात, राक्षस चालतात. सिद्धेश्वर संत श्री गुलाबाबा असणारे आमचे शांताराम महाराज हे जनरल महात्मे, जनरल साधू आहे. ह्याने कोणी चालते? दारू पिणारा चालते, मांस खाणारा चालते, गाज्या वळणारा चालते, पिचर लावणारा चालते, कोणी चालते. चालते मग याचा अर्थ असा काय? ते चालते म्हणजे त्यांना जवळ करतात आणि जवळ केल्यानंतर सहज प्रेमानं बोलतात आणि ते सर्व त्या व्यसनापासून दूर होतात. म्हणून माझं असं मत आहे, शांताराम महाराज जनरल संत आहे. सर्वांना चालतात, सर्वांना चालतात. शांताराम महाराज सर्वांना चालतात, सर्व शांता महाराज चालतात. काय प्रसंग आहे? थोरा पुरुषाचं चरित्र ध्यानामध्ये घ्या. आज कोणी पंतप्रधान आहे, कोणी राष्ट्रपती आहे, कोणी मुख्यमंत्री आहे, अनेक मंत्री असतील, कोणी सभापती आहे, कोणी जिल्हाधिकारी आहे, हे सर्व असतील. आणि हे जे सर्व तुम्हा आम्हाला अधिकार दिले असतील, एका महान व्यक्तीनं दिले. त्या थोर पुरुषाच्या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दोन वर्ष 18 महिने 18 दिवस लागले घटनाले आले. किती दिवस लागले? 2 वर्ष 18 महिने 18 दिवस. 19व्या दिवशी पहिली सही महात्मा गांधीची आहे. वारेवार देशाचा हिरा त्यांनी सर्व हक्क तुम्ही आम्हाला प्रदान करून टाकले. घ्या, कोणी राष्ट्रपती व्हा, कोणी पंतप्रधान व्हा, कोणी या यारे यारे म्हणून थोर पुरुषाचं ते चरित्र.
मित्र आहे, त्यांचं जे जीवन आहे कसं आहे हे जीवनामध्ये आणा. भगवान गौतम बुद्धाकडे दोन लोक दर्शनाकरता निघाले. त्याचा एक म्हणे, अरे काय म्हणे फक्कड साधू, काय त्याच्याजवळ माडी मारून बसलाय, सूर्याचा फुकट प्रकाश वापरून राहिले, वायूचा वापरून राहिले, झाडाची फुकट सावल्या खाली बसलाय. नाही म्हणे चाल तू गेला. अरे समोर गेले, एकाला नमस्कार केला, एकाला म्हटलं म्हणे असे तर पुष्कळ पाहिले, झाडाखाली बसणारे, माडी मारणारे आणि डोळे लावणारे, खूप बोलले, दोन तीन मिनिट बोलले. नंतर मग नंतर गौतम बुद्धाने डोळे उघडले आणि सांगितलं, भाऊ तुमचं बोलणं संपलं काय, म्हणजे आता मला पुढे बोलता येत नाही. त्यांनी सांगितलं की तुमच्या घरी लग्न होत असते काय, तुमच्या घरी लग्न होत असते काय, म्हणत हो. मग तुमच्या घरी अहिर येत असते काय, म्हणत हो. मग तो अहिर जर तुम्ही स्वीकार केला समोरच्या माणसानं तर त्याला तो समर्पित झाला, आणि त्याला जर तुमचा अहिर जर नाही घेतला तर मग आता तो घरी वापस न्यावला. भगवान गौतम बुद्ध म्हणतो, भाऊ तुम्ही आम्हाला शिव्यांचा अहिर केला पण आम्ही घेतलाच नाही, तुमचा तुम्हाला परत घ्या हे विचारता निरसले प्रपंच सद सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानी आशी. थोर पुरुषाचे जे विचार आहेत ते थोर असतात आणि आमच्या माऊलीचे असणारे थोर विचार आतापर्यंत काही लोकांच्या ध्यानामध्ये आले, काही लोकांच्या ध्यानामध्ये आले नाही. हा पण गाडगे बाबा, नामानंद बाबा, संत गुलाब बाबा, शांताराम महाराज या वर्गातली जी मंडळी आहे ते आमच्या ज्ञानराज माऊलीचे विचार यांच्या डोक्यामध्ये उतरले. कसे उतरले मी तुम्हाला सांगतो. मिळवाली मांदे वैष्णव वैष्णवांचा वारकऱ्यांचा भाविकांचा समुदाय ज्ञानराज माऊलीनं एका ठिकाणी केला. आता हा पहा, हा सर्व जो सोहळा आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की शांताराम महाराज जनरल साधू आहेत, आता या ठिकाणी सर्वच आहेत. सर्वच आहेत म्हणजे याता या ते धर्म नाही विष्णुदासा निर्णय हा ऐसा वीर शास्त्री आणि सर्वच आहे. या कोणी या ठिकाणी जातीचा गोताचा समाजाचा कोणता संबंध नाही असा म्हणतात. हा जो ज्ञानराज माऊलीचा म्हणतात जो मंत्र आहे, हा उपदेश आहे, हा इथपर्यंत आला आणि ते जबाबदारी आता शांताराम महाराजावर आहे. आता हा असा प्रसंग आहे, संतांचा आदेश आहे, संतांचा निरोप आहे. निळोबाराय भगवत भक्त गुरुभक्ती पराय. आजही आपल्या देशामध्ये काही देशभक्ती परायण आहेत, काही हरिभक्ती परायण आहेत आणि काही गुरुभक्ती परायण आहेत. शांताराम महाराज गुरुभक्ती परायण आहेत. तुम्ही आम्ही गुरुभक्ती परायण आहो. हे आता आम्ही हरिभक्त परायण डिग्री आहे आम्हाला, पण सर्व गुरुभक्ती परायण आहे आणि देशभक्ती परायण. आणि देशभक्तीचे ज्यांनी गीतं गायलेले आहेत, कलावंत ज्ञानवंत गायक या देशामध्ये पुष्कळ होऊन गेले, आज आहेत पुढे सुद्धा होतील अशा म्हणतात या माळेतील. असा एक सुंदर म्हणे ज्यांना फार मोठी उपमा आहे, भारत देशाची ज्यांना कोकिळा म्हणतात.
अशा आपल्या सर्वांच्या आवडत्या दीदी लता दीदी मंगेशकर त्या आपल्यातून निघून गेल्या आणि आत्ता दिवस आपल्या जीवनामध्ये चांगला आला. आपणही त्यांना या ठिकाणी 2 मिनटं श्रद्धांजली अर्पण करू. आता एक थोर व्यक्ती आहे, सर्वच भाषेमध्ये गीत गायलेले आहे. कालपासून आतापर्यंत बरेच वक्ते असं सांगून राहिले, आम्हाला हे अजूनही येत नाही. मग ते रत्नकीत कसं असेल आणि कोण्या पद्धतीचं असेल? हा, म्हणून त्या जीवाला शांती प्राप्ती व्हावी आणि या देशामध्ये त्यांनी कुठेतरी कोणातरी राज्यामध्ये जन्म घ्यावा ही भगवंताला प्रार्थना करू आणि आपल्या पुढच्या विषयाला सुरुवात करू. गोपाला मनोरथ असतात मानवाच्या जीवनामध्ये. निळोबा रायाचं मनोरथ कोणतं होतं? तुकाराम महाराजांचे शिष्य होते आणि सांगितलं की निळोबा तुझी भेट घेतल्याशिवाय मी जाणार नाही रे बाबा. पण काळाच्या ओघामध्ये मनस्ताप जनताप जन्मादान ठरून भगवंताला प्रार्थना केली, भगवान आता माझं कार्य संपलं. आता दिसू नये जना पैसे करा नारायण निघून गेले. निळोबारांना माहित पडलं, विश्वास बसला नाही. का बसला नाही विश्वास? मला माझ्याशी बोलले की तुझी भेट घेतल्याशिवाय तुझ्या डोक्यावर हात ठेवल्याशिवाय जाणार नाही. कसे गेले? जनतेच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. प्रथम देहूला जायचं. चरित्र असं आहे बाबाजी, त्यांनी सांगितलं की माझा पुरावा एकच आहे, माझे श्रीगुरु संत तुकाराम महाराज सध्य वैकुंठाला गेले. जनतेच्या बोलण्यावर माझा विश्वास नाही आहे. मग काय खून आहे, काय लक्षण आहे? मी देहूला जाणार, इंद्रायणीचं स्नान करणार आणि माझ्या श्रीगुरूच्या घरी जाणार आणि त्या ठिकाणी असणारी म्हणतात माझी जी गुरुमाता आहे, माझ्या गुरुमातेला मी पाहणार आणि पाहिल्यानंतर तिच्या कपाळाला कुंकू जर नाही दिसलं, गळ्यात मंगळसूत्र नाही दिसलं आणि तिच्या दोन्ही पायाच्या बोटामध्ये जोडी जर नाही दिसल्या, मी समजीन श्री गुरुमूर्ती निघून गेली. निष्ठावंत भाव भक्त जेवढी श्रद्धा श्रद्धावान लभते ज्ञान तत्परा सहिते इंद्रिया. 42 दिवस बसले तुकाराम तुकाराम नंतर आले निळवाड. आलो मी, काय इच्छा आहे, काय मनोरथ आहे म्हणे? काहीच नाही, फक्त डोक्यावर हात ठेवा. काहीच काय सांगितलं? निळोबारायचा संसार अतितरिद्री, पण काहीच मागितलं नाही, फक्त डोक्यावर हात ठेवा. आता कसा आहे ही श्रद्धा आहे. आता आमच्याजवळ काय आहे बाबा? माझ्याजवळ काहीच नाही, पण मी काटेलला गेलो, सोनमामाची भेट घेतली. मामा म्हणतात इकडे आहे, माझा हात धरतात आणि त्याच्या डोक्यावर ठेवतात. म्हटलं बाबा माझ्याजवळ काहीच नाही, माझा हात धरतात सोनू मामा. हा इकडे या, इकडे या, माझा हात धरतात आणि डोक्यावर ठेवतात. म्हटलं बाबा माझ्याजवळ काहीच नाही, म्हणे तुमच्यावर द्यायचे कोणाजवळच नाही. असे अनेक लोक आहेत ते आमचा हात धरतात.
काय करायचं काही. आता बाबा आपल्या गावात बरेच वेळ आले, मी काही महिला अशा आले की बाबा आम्हाला काहीच नाही पाहिजे, फक्त डोक्यावर हात ठेवा, सत्य आहे. ठराव ठराव कारण हा स्पर्श आहे. आत्मज्ञानी पुरुषाच्या पवित्र झालेल्या वाणीचा, पवित्र झालेल्या शरीराचा जो स्पर्श आहे, हा म्हणतात तुम्हा आम्हाला निर्व्यसनी बनतो, सद्गुण प्राप्त होतो आणि जीवन निश्चित होते, हा त्याचा नियम आहे. काहीच देऊ नका, फक्त डोक्यावर हात ठेवा. येऊनी या कृपा वंदे तुकया स्वामी सद्गुरुनाथे, हात ठेवीला मस्त आले. फक्त दर्शनाचीच इच्छा होती, दर्शनातच मनोभूत होत. आजही 2 वर्षापासून बंद असलेले कार्यक्रम आळंदी, पंढरी, पैठण, आईसाहेब, मुक्ताबाई, शेगाव, काटे, सखारामपूर, सर्व मंडळीची इच्छा आहे की फक्त आपल्याला काहीच गरज नाही, फक्त जायचं. श्री संताजी या माताच्या परिणाम एवढा तो श्रद्धा असते. एक दिवस तरी आपण जायचं आणि त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हायचं. आणि जाता येत नाही, येता येत नाही, करता येत नाही, म्हणून या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं ती मंडळी धन्य आहे, आणि जी मंडळी आली तीही धन्य आहे. ज्यांनी काही या सत्कर्माला मोठा आधार दिला, धनाचा धान्याचा, तीही मंडळी धन्य आहे. का धन्य आहे? सिद्धेश्वर संत श्री गुलाब बाबा यांच्या चरणपादुकाचं दर्शन आज सर्वांना लाभ मिळणार आहे. हे आपल्या जीवनातलं मोठं भाग्य, अहो भाग्य, हा पर्व काळ आहे. तुकोबाराने डोक्यावर हात ठेवला, निळवा काय पाहिजे म्हणे काहीच नाही पाहिजे, फक्त चिंतन घडावं लागे, काहीच नाही पाहिजे, दुसरं काहीच नाही. म्हणजे संसारातले जे मनोरथ असतात ते संत किंवा देव किंवा आत्मज्ञानी पूर्ण करत नसतात. नाही नाही, कोणाचे मनोरथ पूर्ण झाले सांगा बघ, संसारातले मनोरथ कोणाचे पूर्ण झाले? आता हे कसं आहे, तयाचे विसार शब्द सुखे म्हणू येती वेद, मग सदैव सचिदानंद कान भावी ती. शांताराम महाराज जर तुम्हा आम्हाला जर आकडा देत होते आणि आपण जर धनवान होत होतो तर मग ते कौलाच्या घरात कशात राहत होते? ती कल्पना आहे. सहज बोलणे हाचे उपदेश, ते सहज बोलतात, दुसरं काही नाही. मग सहज बोला, मग ज्याचा जो विषय तो ग्रहण करते. म्हणे महाराज सांगलं बाबा मी 10 वाजता येईन गड्या आणि 3 वाजता जाईल, त्याला का महाराज काय करते? त्यांच्या बाजीमध्ये तेवढं प्रभुत्व असते. म्हणून संत बोलते ते खरे साच मानाने उत्तरे. म्हणून संत महात्मे देव आदिपुरुष संसारातले मनोरथ पूर्ण करत नाही, आणि संसारातले मनोरथ पूर्ण होत नाही म्हणून त्याच्या पाठीमाग लागू नका. आहे त्या समाधान मला, सार्थ देवाचं भजन करा. गोपाला अशा प्रकारचं असणारं दर्शनीय जे मनोरथ आहे हे तुकोबारायाने निळवारायाचं पूर्ण केलं. म्हणून असं आहे, मनोरथाचे लढ्याचे लढे सर, म्हणजे धनबाद सांगितलं, मनोरथाची मनोरी कृती
दळियाची दळी सरती जरी माहेरी श्रीमंती तुमायशे, म्हणजे तुमच्यासारखं श्रीमंत माहेर जर असलं तर परमार्थिक मनोरथ पूर्ण होतात. मग एका जनार्दनी संत पूर्ण करते खाली संताशी आसने पूजा करी काया वाचा. एका जनार्दनी जाणे इच्छिले म्हणून कोणत्याही व्यक्तीनं असं म्हणू नये आम्ही 50 वर्षापासून परमार्थामध्ये याची भेट घेतली त्याची भेट घेतली आमचं मनोरथ कोणच पूर्ण केलं नाही हे मनामध्ये दुःस्वप्न हे टाकून द्या. हा हे कोणी पूर्ण करणार नाही, हे तुमचं प्रयत्न आहे, हे तुमचा प्रयत्न आहे, हा तुम्हाला कोणाचा तरी सहकार आहे. पण संत महात्मे मात्र परमार्थातलं असणारं जे तुमचं विवेक वैराग्य ज्ञानाचं भक्तीचं आत्मदर्शनाचं आत्मलाभाचं मुक्तीचं मोक्षाचे मनोरथ आहे ते पूर्ण करतात. आणि असा महात्मा ज्या दिवशी आपल्या घरी येतो तो दिवस धन्य आहे, धन्य दिवस झाला आजी सोनियाचा भला. म्हणून दिलोबारास म्हणतात आमच्या घरी आले माझं जे पारमार्थिक मनोरथ आहे हे पूर्ण झालं. पहिलं म्हटलं तरी चालते, दुसरं चरण म्हटलं तरी चालते. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मथुरेमध्ये प्रकट झाले, गोकुळामध्ये आले, काकबगृष्ठा मारले बालपणी, अवघी दैत्यखाने मुक्त केले, अनेकांचा उद्धार केला. मागच्या जन्मातलं ज्यांचं ज्यांचं काही ऋण होतं ते ऋण देऊन टाकलं, ऋण फेडावया अवतार केला, अविनाशाला आकाराशी मनोरथ दैशी गोकुळीच्या जना पुरवावी वासना तया परी. अशाच प्रकारचा भगवान कृष्णाचा असणारा हा आठ अवतार. आणि हा कसा आहे काय आहे, 3.5 वयामध्ये महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी पूर्ण भागवत सांगितलं. पूर्ण भागवत 18,000 श्लोक आहे, भगवान कृष्णचरित्र 2,000 श्लोक आहे, पण आमच्या ज्ञानोबारांनी फक्त 3.5 वयात सांगितलं. 3.5 वय तुकाराम महाराजांनी फक्त 125 अभंगामध्ये पूर्ण चरित्र सांगितलं अष्टपासून किती वय, त्याला म्हणतात बालक्रीडा. आणि कृष्णीनाम वासुदेवस्मी पांडवानाम धनंजय हा या श्लोकावर बोलताना 3.5 वयामध्ये पूर्ण चरित्र सांगितलं काय काय केलं काय काय. प्रत्येकाने आपापल्या बुद्धीप्रमाणे केलं. ज्ञानोबारांनी एकाच चरणात सांगितलं द्वारकेचा राणा पांडव, बाकी काहीच नाही. असं असं हे अलभ्य दिव्य अतिदिव्य स्मरणीय पुण्यीय आणि सत्कारणीय आदरणीय आणि पूजनीय वंदनीय असं असणारं हे भगवान गोपालकृष्णाचं चरित्र. मी बाबाचं शेवटचं कीर्तन ऐकलं बाजे काटेलला काल्याचं, ये दशे चरित्र केले नारायण. बाबांनी एक वाक्य सुंदर सांगितलं, भाऊ भगवान कृष्णासारखं ऐश्वर कोणाचं होतं का हो. बाबाची भाषा, सोन्याचं राज्य सोन्याची नगरी कोणाची होती का हो तुम्ही. त्यांनी सांगितलं काही लोक असं म्हणतील होती त्या दशाननाची होती, पण बाबा म्हणत काही घरं मातीचे होते, काही घरं विटायचे होते, काही घरं तांब्याचे होते, काही घरं चांदीची होती, पण भगवान कृष्णाचा संसार सर्व सोन्याचा होता विठ्ठल. हा पण एवढ्या मोठ्या सोन्याच्या राज्यात
आता भगवान कृष्णाने लोभ केला नाही, त्यांनी ते सोडून दिलं. तसंच म्हणतात, तुमचं आमचं ऐश्वर किती असलं तरी मदत टाकू नका, त्याचा अहंकार घेऊ नका, अभिनय घेऊ नका, आणि त्यातून सत्कर्म करा. त्यांनी एक प्रमाण सांगितलं बरं का, येथे नाही उरु आले अवतारे पामर अगासुराचा वध केला, गोपाळ मिळवले जमवले आणि त्यांनी त्या ठिकाणी तो काला केला. त्याची रीत आजही आहे आणि तोही काला पंढरी मध्ये आहे. विठू महाजा सिद्धेश्वर संत सिंग गुला बाबा लेकूरवाडा आणि गुरुभक्ती परायण शांताराम माऊली लेकूरवाडे पॅसेंजर गाडी. पॅसेंजर गाडीमध्ये इंधन टाका, गवत टाका, काय तुम्हाला चिंता सकाळ जा काही घेईन, एक्स्ट्रे वेगळी, मेल वेगळा, सर्व वेगळे, पण पॅसेंजर गाडी म्हटलं की त्या ठिकाणी तुमचं आता जेवणचे खांबा, गवत टाका, भारे टाका, इंधनाचे भारे टाका, काही टाका. हा तसे गुलाब बाबा शांताराम माऊली ही आपल्याकडचा पॅसेंजर गाडी आहे. त्यांनी हा दिवस गेला, गावकरी मंडळीने साजरा केला. असा हा असणारा गोपाल काला आणि हा गोपाल काला या ठिकाणी संतांनी केला तीच परंपरा आहे, त्यांचं चिंतन करू. ज्ञानेश्वर झालेला कृष्ण म्हणून बाबांचा दर्शनाचा, बोलण्याचा, भजनाचा, दर्शनाचा हा कार्यक्रम चालूच राहील आणि स्वयंपाक झाला